दिवसाची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. पालघर मधील तारापूर MIDC मध्ये विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. हे 4ही कामगार त्याच कंपनीत कामाला आहेत. एक्वायर केमिकल कंपनी मध्ये ही वायू गळती झाली आहे. आमचे प्रतिनिधी आसद शेख घटनास्थळावर उपस्थित आहेत. पाहूयात नेमकी तिथली परिस्थिती काय आहे, जाणून घेऊयात काय सांगाल आसद. तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या N60 हे कंपनी स्क्वेअर केमिकल आहे. या कंपनीमध्ये आज 3 कामगार दगावलेले, 4ची चर्चा आहे. परंतु चौथा कुठे आहे ह्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. परंतु चर्चा अशी आहे की 4 कामगार मेलेले आहेत आणि या ठिकाणी जे मॅनेजर होता मॅनेजरसुद्धा दगावलेला आहे. ज्या डॉक्टरनी त्याचा उपचार सुरू केला तो डॉक्टरलासुद्धा गॅस लागली आणि त्यालाही ICU ॲडमिट करण्यात आलेलं आहे. ही जी कंपनी आपण बघू शकता की इकडे जे प्रोडक्टचं नाव आहे फक्त RW म्हणून आणि 2 असं नाव दिलं आहे. RW किंवा RM2 म्हणजे रॉ मटेरियल 2. कंपनीने कुठल्या प्रकारचं कोणतं केमिकल आहे कोणतं सॉल्व्हेंट आहे याचा उल्लेख केलेला नाही. या ठिकाणी आपण असे बोलू शकतो की ज्या कंपनीत मटेरियल तयार करते फायनल प्रोडक्ट तयार करते त्याच्यामध्ये सायनाइड आहे. सायनाइड असल्या कारणाने माणूस दगावला जातोय हे स्पष्ट झालेलं आहे. आपण जर या ठिकाणी बघतोय कंपनीमध्ये कुठली प्रकारची सुरक्षा नाही. सुरक्षा जर बघायला गेलं तर इकडे कुठले सुरक्षा कर्मचारी नाही किंवा कंपनीचा कुठलाही ऑथराईज व्यक्ती नाही. कंपनी बंद करून हे लोक पळालेले आहे. अशा कंपनी कारखान मालकाची आणखीन कंपनी या क्षेत्रामध्ये आहे. परंतु कोणत्याही कठोर कारवाई MPCB कडनं करण्यात येत नाही. कारणाने या ठिकाणी जे आहे कंपनी मालक मनमानीप्रमाणे इकडे उत्पादन तयार करतात आणि कोणतं उत्पादन कोणत्या वेळी तयार करायचं हे त्यांच्या हातात असते. बल्कि MPCB अधिकारीकडे कुठल्याही प्रकारची याची नोंद नसते. आशा शेख MKN बोई सर.